नमस्कार, मी स्नेहा, साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. आजचा आपला विषय आहे पॅरालिसिस स्पायनल कॉर्ड इंजुरी आणि त्यावर प्रभावी अशी SMRT उपचार पद्धती. खरं तर आजच्या तणावपूर्ण जीवनात ब्लड प्रेशर, डायबिटीज, थायरॉईड यासारख्या आजारांमुळे पॅरालिसिसचा धोकासुद्धा वाढतोय. पॅरालिसिसग्रस्त रुग्णांना आंघोळ करणं, तसंच फरसाकडे जाणं, कपडे घालणं यासारख्या दैनंदिन कामासाठी त्यांच्या घरातल्यांवर अवलंबून राहायला लागतं. पण आता घाबरायची गरज नाही, कारण कार्डिओ रेस्क्यूची टीम घेऊन आली आहे CMSE टेस्टिंग. आणि या टेस्टिंगच्या पद्धतीमुळे पॅरालिसिसग्रस्त पेशंटच्या पूर्ण शरीरातील कमजोर स्नायूंचं निदान करून त्यावर कार्डिओ रेस्क्यूची टीम SMRT ट्रीटमेंट करते. आणि SMRT ट्रीटमेंट म्हणजेच स्केलेटल मसल रिहॅब ट्रीटमेंट. या टेक्निकमुळे लकवा स्पायनल कॉर्ड इंजुरी झालेल्या पेशंटची रिकव्हरी जी आहे तीसुद्धा कमी वेळेत होते. आणि इथं सांगायला आम्हाला आनंद होतोय की कार्डिओ रेस्क्यू टीमची उपचार पद्धती पाहून महाराष्ट्राच्या राज्यपालांनी कार्डिओ रेस्क्यूच्या टीमचं पत्राद्वारे कौतुक केलंय. सगळ्यात मोठी गोष्ट ही की कोविड काळात ज्या प्रकारे या सगळ्या टीमनं रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना सेवा दिली त्याबद्दल राज्यपालांनी त्यांना सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशनसुद्धा दिलेलं आहे. तर आता या सगळ्या उपचार पद्धतींवर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत कार्डिओ रेस्क्यू टीमच्या प्रवक्त्या प्रिया वाघमारे. प्रियाजी, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओत. नमस्कार. जर तुम्हालाही कार्डिओ रेस्क्यू टीमच्या तज्ज्ञांना प्रश्न विचारायचे असतील पॅरालिसिस तसंच पार्किन्सन, MND म्हणजेच मोटर न्यूरॉन डिसीज, स्पायनल कॉर्ड इंजुरी तसंच मस्क्युलर डिस्ट्रॉफी अशा प्रकारच्या आजारांबद्दल तज्ज्ञांना कुठलेही प्रश्न विचारायचे असतील तर स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिसत आहेत त्यावर तुम्ही नक्कीच कॉल करू शकता आणि तुमचे मेडिकल रिपोर्ट व्हॉट्सअप करू शकता या नंबरवर. तसंच रिपोर्ट्स व्हॉट्सअप केल्यानंतर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉलसुद्धा करा. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. प्रियाजी, खरं तर आपण पाहिलं तर पॅरालिसिसग्रस्त एखादा जो पेशंट असतो त्या पेशंटचं तर आयुष्य खराब होतंच, मात्र पॅरालिसिस झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनासुद्धा अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. तो पेशंट जो आहे तोसुद्धा त्या नातेवाईकांवरच निर्भर असतो. तर या सगळ्यात वेळेवर ट्रीटमेंट घेणं किती महत्त्वाचं आहे आणि वेळेवर ट्रीटमेंट जर तुम्ही घेतली नाही तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात? बघा, पॅरालिसिस हा अत्यंत जटिल विकार आहे. या विकारामध्ये रुग्णांच्या स्नायूंची हालचाल खूपच कमी होते, त्यांचे मुवमेंट्सच कमी असल्यामुळे तो बेडवरच असतो. असे कित्येक पेशंट आहेत ज्यांना मेजर स्ट्रोक येतात, त्यांना दैनंदिन कामं करता येत नाहीत, त्यांना परसाकडे जाणं, आंघोळ अशा कामांसाठी घरातल्या व्यक्तींवर अवलंबून राहावं लागतं. पॅरालिसिसमध्ये वेळेत आणि योग्य उपचार करणं खूप महत्त्वाचं आहे. जर वेळेवर योग्य ट्रीटमेंट झाली तरच रिकव्हरी होऊ शकते, वेळ चुकली तर रिकव्हरीचे चान्सेस खूप कमी असतात. प्रियाजी, खरं तर कार्डिओ रेस्क्यू पद्धतीमध्ये 5-point असेसमेंटला एक वेगळं महत्त्व असतं, तर यात मोटर फंक्शन एक्झामिनेशनला नक्की किती महत्त्व आहे? 1949 ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कमध्ये न्यूरॉलॉजिकल ॲनॉटॉमी इन रिलेशन टू क्लिनिकल मेडिसन हे पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकामध्ये पॅरालिटिक पेशंटमध्ये मोटर फंक्शन सिस्टम तपासणी कशी करावी याची माहिती दिली आहे. त्या माहितीच्या आधारे कार्डिओ रेस्क्यूच्या टीमनी मोटर फंक्शन एक्झामिनेशन असेसमेंटमध्ये मसल्स, स्ट्रेंथ रिफ्लेक्स मसल, कॉर्डिनेशन मसल टोन, ॲबनॉर्मल मुवमेंट ऑफ मसलची तपासणी करून SMRT ट्रीटमेंट देतात. प्रियाजी, खरं तर कार्डिओ रेस्क्यूची टीम जी आहे ती CMSE टेस्टिंग करते, तर या CMSE टेस्टिंगचं जे महत्त्व आहे ते जरा सांगा. CMSE टेस्ट म्हणजे कम्प्युटराइज मसल स्ट्रेंथ एक्झामिनेशन. जेव्हा एका व्यक्तीला पॅरालिसिसचा स्ट्रोक येतो किंवा पॅरालिसिसचा अटॅक येतो तेव्हा जास्त इफेक्ट त्याच्या मसल्सवर होतात, स्नायू कमजोर होतात, निकामी पण होतात. 20 नेदरलँडचे डॉक्टर जी हुटेनने या कमजोर होणाऱ्या स्नायूवर ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा शोध लावला. त्यामध्ये पण पॅरालिसिसच्या पेशंटला इनॅक्टिव्ह मसलची इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी ही कशी रेकॉर्ड करायची त्याचा पण त्यांनी शोध लावला. ही टेक्नॉलॉजी खूप चांगली आहे.
नॉन इन्व्हेन्सिव्ह म्हणजे शरीराच्या कुठल्याही भागाची चीरफाड न करता ही टेस्ट केली जाते आणि ही टेस्ट केल्यानंतर शरीराचे कुठले स्नायू कमजोर झालेत हे कळतं. यामुळे CMSC टेस्ट पॅरालिटिक पेशंटसाठी खूपच महत्त्वाची आहे. नक्कीच प्रियाजी, खरं तर तुम्हालाही जर कार्डिओ रेस्क्यूच्या तज्ज्ञांना काही प्रश्न विचारायचे असतील, पॅरालिसिस असो, पार्किन्सन असो, MND म्हणजेच मोटर न्यूरॉन डिसीज असो, स्पायनल कॉर्ड इंजुरी असो, मस्क्युलर डिस्ट्रॉफी असो, अशा प्रकारच्या आजारांबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर स्क्रीनवर तुम्हाला जे नंबर दिसत आहेत त्या नंबरवर तुमचे मेडिकल रिपोर्ट व्हॉट्सअप करा आणि त्या रिपोर्ट व्हॉट्सअप केल्यानंतर स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्याच्यावर कॉल करा. कार्डिओ रेस्क्यूचे पेशंट गोवंडी मुंबईमध्ये राहणारे 64 वर्षीय डॉक्टर मोहन पाटील. मोहन पाटील यांना फेब्रुवारी 2017 पहिला पॅरालिसिसचा स्ट्रोक आला आणि ज्यामुळे त्यांची डावी बाजू पूर्णपणे पॅरालाइज झाली. नंतर फेब्रुवारी 2019 त्यांना दुसरा स्ट्रोक आला आणि यात त्यांची उजवी बाजूसुद्धा अधू झाली. डॉक्टर मोहन पाटील आपल्या दैनंदिन कामासाठी कुटुंबावर अवलंबून राहत होते आणि त्यांची पत्नी त्यांना मदत करत होती. त्यांना आधाराशिवाय उठता बसता किंवा उभं राहता येत नव्हतं. पाहूया त्यांचा या ट्रीटमेंट नंतरचा अनुभव कसा होता. हॅलो, मी डॉक्टर मोहन पाटील, माझं वय 64 वर्ष. मी व्यवस्थाने डॉक्टर आहे. मला 3 मार्च 2017 पॅरालिसिस झाला. डायबिटीज, ब्लड प्रेशर सगळं आहे मला आणि सिरम ट्रायग्लिसराइड माझा हाय आहे. आणि सेकंड अटॅक मला 16 फेब्रुवारी 2019 झाला आणि नंतर मी हा एकदम डिप्रेशनमध्ये गेलो. म्हणजे काय चाललंय, तर एकदा मी टी व्ही पाहत असताना बी आणि बँको आम्ही कार्डिओ रेस्क्यूची ॲडव्हर्टाईज पाहिली आणि त्यांच्या दिलेल्या नंबरवरती आम्ही संपर्क साधला तर त्यांनी सांगितलं होऊन जाईल सगळं. आणि मग त्यांची माणसं आमच्याकडे आली CMSCची मशीन घेऊन आणि त्यांनी माझे मसल टेस्टिंग केले आणि त्या तज्ञानुसार त्यांनी रिकमेंड केले मला 1 महिन्याची ट्रीटमेंट. ती चालू केली तर मला विदिन ए मंथ, म्हणजे 1 महिन्याच्या अगोदरच मला एवढा फरक जाणवायला लागला की माझा फ्रोझन शोल्डर डॉक्टर श्रीलक्ष्मी यांनी 3 दिवसात घालवला आणि त्याच्यानंतर बऱ्या 15-1 दिवसात माझं चालणं चालू झालं. मी वॉशरूममध्ये जाऊन एकटं बाथ करू शकतो. पूर्वी मला बाथरूममध्ये वॉशरूममध्ये आता कडी लावायला कडी लावून द्यायची नाही मुलं. आता मी कडी लावून आंघोळ करू शकतो, बाहेर फिरू शकतो, चालू शकतो विदाऊट सपोर्ट. घरातल्या घरात मी 10 राऊंड मारतो विदाऊट सपोर्ट. मॅडम, आपण आत्ताच ही एक टेस्टिमोनी बघितली, या रुग्णांचा अनुभव बघितला, तर खरं म्हणजे कशा प्रकारे म्हणजे कार्डिओ रेस्क्यूच्या टीमच्या या टेस्टिंग पद्धतीनंतर आणि खरं तर ही सगळी ट्रीटमेंट जी आहे 30 दिवसाच्या या ट्रीटमेंटनंतर नक्की कशा प्रकारे हा फरक पडला? डॉक्टर मोहन पाटील यांना 2017 पहिला पॅरालिसिसचा स्ट्रोक आला ज्यामुळे त्यांची डावी बाजू कमजोर झाली आणि 2019 त्यांना परत पॅरालिसिसचा स्ट्रोक आला आणि त्यामुळे त्यांची उजवी बाजूही अधू झाली. या स्ट्रोकमुळे ते अंथरुणाला खिळून होते. जेव्हा त्यांनी कार्डिओ रेस्क्यूला संपर्क केला आणि कार्डिओ रेस्क्यूची डॉक्टरांची त्यांची भेट घेतली तेव्हा ते बेडवर होते. डॉक्टरांनी आधी त्यांची CMSC टेस्टिंग केली. CMSC टेस्टिंग केल्यानंतर कार्डिओ रेस्क्यूच्या डॉक्टरांना कळलं की दोन्ही साईडला पॅरालिसिस झाल्यामुळे त्यांच्या हातांचे आणि पायांचे मसल्स खूपच कमजोर झालेत. त्या कमजोर स्नायूंवर कार्डिओ रेस्क्यूच्या डॉक्टरांनी SMRT टेक्निकचा वापर केला आणि SMRT टेक्निकचा वापर केल्यानंतर 30 दिवसांचा ट्रीटमेंटनंतर डॉक्टर मोहन पाटील जे बेडवर होते ते आता स्वतः बाहेर जाऊ शकतात, बेडवरून उठू शकतात, बसू शकतात, रोजची स्वतःची कामंही ते स्वतः करू शकतात. आणि हे सगळं कार्डिओ रेस्क्यूच्या 30 दिवसांच्या SMRT ट्रीटमेंटमुळे शक्य झालं आहे. प्रियाजी, या सगळ्या उपचार पद्धतीबद्दल आपण जाणून घेतोय, मात्र मोटर न्यूरॉन डिसीज जे आहे यामध्ये कार्डिओ रेस्क्यूची टीम कशाप्रकारे उपचार देते? जेव्हा कोणाला MND म्हणजे मोटर न्यूरॉन डिसीज हे निदान झालं तर या आजारामुळे मेंदूकडून आपल्या स्नायूंपर्यंत विद्युत संदेश पोहोचू शकत नाही आणि त्यामुळे काही काळानंतर आपले स्नायू वाया जातात. हा वेगाने प्रगतीशील म्हणजे प्रोग्रेसिव्ह न्यूरोलॉजिकल आजार आहे. या आजाराने मसल्स वेस्टेज होतो आणि त्यामुळे हळूहळू पेशंटची दोन्ही हातापायांची हालचाल पूर्णतः थांबते.
पेशंट बेडवर झोपून असतो. या आजाराला क्युअर नाही म्हणजे आपण तुम्हाला बरं करू शकणार नाही असं सांगू शकत नाही. कार्डिओ रेस्क्यूच्या टीमकडे बरेचसे MND पेशंट ट्रीटमेंट घेत असतात. कार्डिओ रेस्क्यूची ट्रीटमेंट CMSE टेस्ट झाल्यानंतर स्नायूंची कमजोरी आणि ॲट्रॉफी म्हणजे मसल वेस्टेज कमी करण्यास मदत करू शकते. तर या उपचार पद्धतीबद्दल आपण आणखी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. आणि तुम्हालाही जर कार्डिओ रेस्क्यूच्या तज्ज्ञांना प्रश्न विचारायचे असतील, पार्किन्सन, पॅरालिसिस, तसंच मोटर न्यूरॉन डिसीज, स्पायनल कॉर्ड इंजुरी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी अशा सगळ्या प्रकारच्या आजारांबद्दल शंका असतील तुमच्या मनात, तर स्क्रीनवर तुम्हाला जे नंबर दिला आहेत त्याच्यावर तुमचे मेडिकल रिपोर्ट्स जे आहेत ते नंबर नोट डाऊन करून घ्या आणि त्याच्यावर हे रिपोर्ट्स जे आहेत ते व्हॉट्सअप करा. आणि रिपोर्ट व्हॉट्सअप केल्यानंतर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा. प्रियाजी, एखाद्या रुग्णाला जेव्हा स्पायनल कॉर्ड इंजुरी होते तर त्याचे दुष्परिणाम नक्की भयानक असतील, तर ते नक्की काय कुठल्या प्रकारचे दुष्परिणाम असतात? पाठीचा कणा शरीरातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. अनेकांना अपघातामध्ये स्पायनल कॉर्डची इंजुरी होते किंवा तिथे इन्फेक्शन्स होतात तेव्हा त्यांचे दोन्ही पाय किंवा केव्हा तरी दोन्ही हात किंवा संपूर्ण शरीर निकामी होऊ शकतं. ते बेडवर झोपून असतात, स्वतःहून ते कूसही बदलू शकत नाहीत. त्यांची सगळी सेवा त्यांच्या घरच्यांनाच करावी लागते. स्पायनल कॉर्ड इंजुरी झाल्यानंतर उठून बसणे किंवा चालणे खूपच कठीण आहे किंवा जवळजवळ अशक्यच आहे. प्रियाजी, खरं तर कार्डिओ रेस्क्यूच्या टीमने अनेक अशा रुग्णांवर उपचार केलेत ज्यांना स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली होती आणि त्या इंजुरीमुळे ते अक्षरशः अंथरुणाला खिळून होते. तर कशा प्रकारे ही उपचार पद्धती राबवली जाते जेणेकरून हा रुग्ण जो आहे तो स्वतःच्या पायावर उभं राहणं त्याला शक्य होतं? स्पायनल कॉर्डच्या इंजुरीमुळे पेशंट बहुतेक बेडवर असतात. असे कार्डिओ रेस्क्यूचे एक पेशंट यवतमाळमध्ये राहणारे श्री यज्ञेश चौधरी यांचा 7 वर्षाआधी बाईक अपघात झाला होता आणि त्यामुळे ते कम्प्लिटली बेड रिटर्न होते. त्यांच्या पाठच्या मणक्यामध्ये फ्रॅक्चर झाला. ते बेडवर कोणत्याही बाजूला कुशीवर वळू शकत नव्हते. त्यांच्या रोजच्या कामासाठी पण त्यांना घरच्या लोकांची मदत घ्यावी लागत होती. जेव्हा कार्डिओ रेस्क्यूच्या डॉक्टरांनी त्यांना भेट दिली तेव्हा यज्ञेश चौधरीजी बेडवर होते. कार्डिओ रेस्क्यूच्या डॉक्टरांनी CMSE टेस्टिंग केली. CMSE टेस्टिंगनंतर कार्डिओ रेस्क्यूच्या डॉक्टरांना कळलं की यज्ञेश चौधरीचे कुठले मसल्स वीक झाले आहेत. या कमजोर स्नायूवर कार्डिओ रेस्क्यूचा SMRT उपचार करण्यात आले. महिनाभराच्या आतच ट्रीटमेंटनंतर यज्ञेश चौधरी आता कोणाचाही सपोर्ट न घेता बेडवर स्वतः बसू शकतात. एवढेच नव्हे तर ते वॉकरच्या सपोर्टने उभे राहू शकतात. जो व्यक्ती गेल्या 7 वर्ष बेडवर झोपून होता तो आता वॉकरच्या सपोर्टने 1 तास उभा राहू शकतो. स्पायनल कॉर्डच्या इंजुरीच्या पेशंटमध्ये एवढा फरक म्हणजे फारच मोठी गोष्ट आहे. नमस्कार, मी सौचित्रा पुरुषोत्तम चौधरी राहणार. सध्या तर आम्ही अमरावतीला असतो पण हा तो अतिशय महत्त्वाचा आणि खूप मोठा आम्हाला आधार देणारा असा वाटत आहे. याचा जवळजवळ 13 मध्ये ॲक्सिडेंट झाला होता माझ्या मुलाचा आणि तेव्हापासून अगदी पडून होता आणि सगळ्यांना मी निरनिराळ्या ठिकाणी नेऊन ट्रीटमेंट झाली. म्हणजे वर्धा, यवतमाळ, परभणी आणि पुंतांबा अशा 5-6 ठिकाणी आम्ही याची ट्रीटमेंटचा प्रयत्न केला आणि पण पाहिजे तेवढं यश आलंच नाही. शेवटी आता तर अशी वेळ आली होती की आता तो पण त्याला पण निराशा प्राप्त झाली की आता आपल्या जीवनात काहीच नाही राहिलं असं वाटायला वेळेला. ते आमचा सगळा जीव त्याच्यामध्ये होता, तर जीव होता असं वाटलं होतं. याला आता यंग स्टेजला आहे, पहिला मुलगा आहे, आम्हाला खूप खंत वाटत होती. पण असंच आम्ही TV वर एकदा मी पाहत होते TV आणि संजीवनी जशी मिळावी तशा प्रकारचा आम्हाला हा उपक्रम यांचा दिसला आणि ह्या कार्डिओ रेस्क्यूच्या टीमनी आम्हाला भरपूर मदत केली. जसं त्यांना फोन केला तर ताबडतोब ते इथे हजर झाले आणि याच्या टेस्ट केल्या सगळ्या,
त्या टेस्टवरून त्यांनाही कॉन्फिडन्स आला की हा अगदी चालू शकतो म्हणून, आणि त्यांनी तेवढ्याच प्रयत्नांनी आणि त्या सगळ्या टीमनी आम्हाला इतकं सहकार्य केलेलं आहे की आज आम्हाला त्याच्याकडे पाहताना मोठा गर्व वाटतो की हा आता उठून उभा राहण्याची खात्री आहे आम्हाला, आणि खूप त्या लोकांना किती देवदूताप्रमाणे आम्हाला त्यांचं सहकार्य लाभत आहे, तर खूप छान वाटते आहे. तर कोणालाही जर असं असा प्रॉब्लेम असेल तर मला वाटतं की त्यांनी जरूर संपर्क साधावा, कारण यासारखं दुसरं पुण्याचं काम नाही. प्रियाजी, खरं तर ही स्केलेटल मसल रिहॅब ट्रीटमेंट जी आहे ती नक्की काय आहे आणि यात नक्की कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव आहे? पॅरालिसिस झाल्यानंतर सर्वात जास्त नुकसान हे स्नायूंचं होतं. युनायटेड किंगडमचे नामवंत डॉक्टर प्रोफेसर विलियम मॉरिसन म्हणतात की पॅरालिसिस झाल्यानंतर लवकरात लवकर सर्वात पहिले मसल स्ट्रेटनिंग आणि रिहॅब ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. कार्डिओ रेस्क्यूची टीम CMSE म्हणजे कम्प्युटराइज मसल स्ट्रेंथ एक्झामिनेशन टेस्ट करते. टेस्टनंतर त्यांना कळतं की पेशंटचे कुठले कुठले मसल्स हे कमजोर झालेत. कमजोर झालेल्या मसल्सवर SMRT ट्रीटमेंट होते. SMRT ट्रीटमेंट म्हणजे स्केलेटल मसल रिहॅब टेक्निक. या टेक्निकच्या वापरानंतर ज्या पेशंटचे मसल कमजोर होतात ते कमजोर मसल ॲक्टिव्ह होतात आणि ते पेशंट परत त्यांच्या दैनिक कार्य करू शकतात. एवढेच नाही तर असे कितीतरी पेशंट होते जे बेडवर होते, किती वर्षांनी आता ते बेडवर उठून स्वतः उठू शकतात, बसू शकतात. एवढंच नाही तर स्वतः एकटे टॉयलेट बाथरूमला पण जाऊ शकतात, स्वतः बाहेर पण फिरायला जातात. आणि हे सगळं काही पॉसिबल झालं आहे ते फक्त SMRT टेक्निकच्या वापराने. तुम्हालाही जर कार्डिओ रेस्क्यूच्या तज्ज्ञांना पॅरालिसिस, पार्किन्सन, MND म्हणजेच मोटर न्यूरॉन डिसीज, स्पायनल कॉर्ड इंज्युरी अशा वेगवेगळ्या प्रकारांच्या आजारांवर शंका उपस्थित आहेत आणि जर तुम्हाला त्या तज्ज्ञांना विचारायच्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुमचे मेडिकल रिपोर्ट जे आहेत ते व्हॉट्सअप करा आणि रिपोर्ट व्हॉट्सअप केल्यानंतर स्क्रीनवर जे नंबर दिला आहे त्याच्यावर कॉल करा. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. मॅडम, खरं तर बरेच जण विचारतात की पार्किन्सन म्हणजे नक्की काय आणि त्याच्यावर कार्डिओ रेस्क्यूची टीम कशाप्रकारे उपचार केले करते. पार्किन्सनवर वेळेवर उपचारामुळं समस्या कमी होऊ शकतात. पार्किन्सनच्या ह्या आजारामध्ये मेंदूतील सेल्स खराब झाल्यामुळे हार्मोन्स कमी होतात. अशावेळी मेंदू शरीराच्या काही भागांना सिग्नल देऊ शकत नाही आणि म्हणून पार्किन्सन हे समस्या निर्माण होते. पार्किन्सन या आजारावर कायमचा उपचार नाही आहे. दीर्घकाळात हार्ट, बोट आणि खांद्यामध्ये कंप, थरथरणे, हातापायांची स्नायू कमजोर होणे, हालचाल कमी होणे, स्नायू जड होणे, शरीराचा आकार बिघडणे आणि चालताना तोल जाणे या अनेक समस्या येतात. आमच्या एका पेशंटला अंधेरीमध्ये प्रोग्रेसिव्ह पार्किन्सन झाला होता आणि त्यामुळे त्याचे स्नायू जड झाले होते. तो स्वतःने उठून किंवा बसू शकत नव्हता. कंप, थरथरणे असा त्रासही वारंवार होत होता. कार्डिओ रेस्क्यूच्या डॉक्टरांनी त्यांच्या CMSE टेस्टिंग केली आणि टेस्टिंग केल्यानंतर डॉक्टरांना कळलं की त्यांच्या मसलमध्ये इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी खूप वाढली आहे, त्यामुळे मसल्स खूप जड झाले होते. नंतर कार्डिओ रेस्क्यूच्या डॉक्टरांनी SMRT टेक्निकमधून सेन्सेशनल इंटिग्रेशन टेक्निकचा वापर केला, ज्यामुळे त्यांची मसलची इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी कमी झाली आणि त्यामुळे त्यांच्या मसलचा जडपणा कमी झाला आणि 3 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये आता ते स्वतःहून उठून बसू शकतात आणि टॉयलेटला आणि बाथरूमला पण स्वतःही जाऊ शकतात. तर कार्डिओ रेस्क्यू टीमची हीच उपचार पद्धती पाहून महाराष्ट्राच्या राज्यपालांनी कार्डिओ रेस्क्यूची पत्राद्वारे स्तुती केली आहे. सगळ्यात मोठी गोष्ट अशी की कोविड काळात कार्डिओ रेस्क्यू टीमनं रुग्णांच्या घरोघरी जाऊन त्यांना सेवा दिली आणि त्याबद्दल राज्यपालांनी त्यांना सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशन सुद्धा दिलं आहे. नक्कीच. तर आपल्यालाही जर आपल्यापैकी कुणी पॅरालिसिसग्रस्त असतील आणि स्पायनल कॉर्ड इंजुरी तुम्हाला असेल किंवा असे पेशंट अंथरुणाला घेऊन असतील किंवा कुणालाही गुलियन बेरिस सिंड्रम, मोटर न्यूरॉन डिसीज, पार्किन्सन किंवा मल्टिपल स्किलोसिस या आजारांमुळे बहुतेक लोक बेडरिडन असतात, अंथरुणाला खिळून असतात, अशा रुग्णांची मदत करण्यासाठीच कार्डिओ रेस्क्यूची टीम घेऊन आली आहे CMSE टेस्टिंग. या टेस्टिंगमुळे डॉक्टरांना कळतं की पेशंटचे नक्की कोणत्या भागातले शरीरातले स्नायू जे आहेत ते कमजोर झालेत आणि त्याच्यावर जर ही
ट्रीटमेंट देण्यात आली तर असे पेशंट स्वतःच्या पायावर एकटे उभे राहण्याचे बसण्याचे प्रयत्न करू शकतात आणि त्यात यशस्वी होऊ शकतात. तसंच एकटं चालण्याचे चान्सेससुद्धा या ट्रीटमेंटमुळे वाढतात. तर वाट पाहू नका, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि तुमच्या रुग्णासाठी अपॉइंटमेंट बुक करून घ्या. कार्डिओ रेस्क्यूची टीम तुमच्या घरी येऊन त्या रुग्णाला उपचार देईल. तसंच तुमची मसल टेस्टिंग सुद्धा करेल आणि व्यवस्थित आणि वेळेवर उपचारसुद्धा देईल. तर प्रियाजी, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि कार्डिओ रेस्क्यू उपचार पद्धती जी आहे या उपचार पद्धतीबद्दल इतकी विस्तृत माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. यानंतर साम संजीवनीमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.